नमस्कार इमामी हेल्दी एंड टेस्टी राइस ब्रँड ऑइल प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबर रुचियानामध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, मी क्रूज लाईनरवर बरेच वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते जे दिवस आहेत ना ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत आणि त्या दिवसाची आठवण मला नेहमी येत राहते, कारण की त्यातनं बऱ्याचशा गोष्टी शिकलो आणि ते जे अनुभव होते, कारण की वेगवेगळ्या प्रदेशामधनं म्हणजे भारतामधनं पण गोव्यामधनं पण असे बरेचशा वेगवेगळ्या ठिकाणातनं तिथे माझी मित्रमंडळी आली होती आणि आमच्या गप्पा गोष्टी चालायच्या आणि मुख्य म्हणजे वेगवेगळे पदार्थ आम्ही ट्रायआउट करायचो, प्रत्येकाची स्पेशालिटी ट्रायआउट करायचो आणि त्याच्यामुळे एक खूप असं मस्त वातावरण होतं. एक माझा मित्र होता बरं का, त्याचा मेक्सिकन फूडमध्ये हातखंडा होता. आता त्याची आठवण का आली ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगतो की त्यांनी एखादी जर मेक्सिकन डिश बनवली ना, इतका सुरेख त्याचा तो स्वाद असायचा, त्याचं प्रेझेंटेशन असायचं, त्याचबरोबर जर तुम्ही त्याला कोणाला चाखायला दिली ती डिश तर कळायचं की त्यांनीच ती डिश केलेली आहे, कारण की इतकी सुंदर आणि अप्रतिम त्याचं युनिक असं प्रेझेंटेशन असायचं, त्याचबरोबर चव पण मस्त असायची. पण मी काय करायचं तुम्हाला सांगतो की त्यांनी एखादी डिश बनवली, मी त्याला त्याच डिशला एक आपला इंडियन ट्विस्ट द्यायचो आणि त्याला चाखायला द्यायचो आपले मसाले वगैरे वापरून. त्याला ते फ्युजन पण खूप आवडायचं बरं का. आता मित्राची आठवण यायचं कारण हेच होतं की काल मी एक मेक्सिकन बेक केला होता घरी. मी तयार केलं होते टाकोज. त्याचा फ्लेवर कुठला होता माहिती आहे का तुम्हाला? मी तयार केले होते पावभाजीच्या फ्लेवरचे टाकोज बरं का. मंडळी, त्या डिशचे मी फोटो काढले आणि त्याला पाठवले आणि त्याला ते फोटो खूप आवडले. डिश एकदम मस्त झाली होती, कारण की एक त्याला एक वेगळा स्वाद होता पावभाजीचा, आपलं मसाल्याचा एक त्याला चव तर होतीच पण त्याचबरोबर वेगळी वेगळा ट्विस्ट होता, एक थोडंसं फ्युजन होतं, त्याच्यामुळे खायला आणखीन मजा आली. आणि माझ्या रेसिपीमधला खरा हिरो होता तो पितांबरी रुचियानाचा पावभाजी मसाला, त्याच्यामुळे ती डिश एकदम मस्त झाली होती. आणि पितांबरी रुचियानाच्या मसाल्याची खासियत तीच आहे की त्याच्यामधले जे घटक आहेत ते अस्सल आणि शुद्ध असल्यामुळे कमी वापरात मिळतो एकदम उत्तम स्वाद. फोटो बघितल्यानंतर त्याचा ताबडतोब रिप्लाय आला मला की तो मला म्हटला की आल्यानंतर मला ही डिश खायची आहे. मी म्हटलं तू ये, तुला ही डिश करून खाऊ घालीनच मी. त्याचबरोबर आपल्या रेसिपीमधला जो मेन हिरो आहे म्हणजे टेस्ट देणारा घटक आहे तो म्हणजे पितांबरी रुचियानाचा पावभाजी मसाला, तो पण मी तुला गिफ्ट देणार आहे. त्याला यायला अजून वेळ आहे पण तुम्हाला वाट बघायची जरूरत नाही आहे, तुमच्यासाठी रेसिपी मी आजच करणार आहे. आणि रेसिपी बघितल्यानंतर पितांबरी रुचियानाचा पावभाजी मसाला ताबडतोब घेऊन या बरं का आणि रेसिपी ट्रायआउट करा. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार आहे, मुलांना पण आवडणारी रेसिपी. पितांबरी रुचियानाचा पावभाजी मसाला वापरून आपण तयार करतोय मकई पावभाजी टाकोस. एक काम करूया, सगळ्यात आधी लागणारं साहित्य बघूया. लागणारं साहित्य टाको शेल्स घेतलेले आहेत, कांदा आहे, सिमला मिरची आहे, नंतर वाफवून घेतलेले गाजर घेतलेले आहेत, टोमॅटो प्युरी आहे, वाफवून घेतलेले मक्याचे दाणे आहेत, नंतर रेड कॅबेज घेतलेलं आहे आपण, बटर आहे, चीज आहे इथे घेतलेलं आहे प्रोसेस चीज, कोथिंबीर आहे, पिकल्ड अनियन घेतलेले आहेत, नंतर इथे आपण घेतलं आहे साखर, नंतर धणेपूड, लिंबू घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे आपण लसणाची पेस्ट घेतलेली आहे, नंतर जिरेपूड घेतलेलं आहे, तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि इथे आपण वापरतोय पितांबरी रुचियानाचा पावभाजी मसाला. मंडळी, तुम्ही बघितलं ही फ्युजन रेसिपी आपण तयार करतोय. इथे टाको शेल्स वापरतोय, त्याच्यामध्ये पावभाजीच्या फ्लेवरची आपण भाजी करणार आहोत, मक्यापासून तयार करणार आहोत. तर इथे आपण टाको शेल्स आहेत ते रेडीमेड वापरतोय. आजकाल काही गोष्टी मिळतात रेडीमेड, त्याचा आपण वापर केला पाहिजे, कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे वेळ नसतो, तर त्यावेळी एक कन्व्हिनियन्स म्हणून आपण इथे करू शकतो. तर मी ही रेसिपी करण्यासाठी काय करणार आहे, इथे एक भाजी तयार करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये पावभाजी फ्लेवरची ती भाजी असणार आहे. या पॅनमध्ये घेऊया थोडं तेल आणि थोडं बटर. तेल आणि बटर दोन्ही पण घेतलेलं आहे आपण, बटर जळायला नको त्या दृष्टीने दोघांचं मिश्रण इथे घेतोय. आणि त्याचबरोबर एका बोलमध्ये हे जे रेड कॅबेज आहे, रेड कॅबेज नसेल तर इथे आपण साधा पत्तागोबी पण इथे वापरू शकतो आपण, पण रेड कॅबेजने थोडंसं ते दिसायला छान दिसतं, त्या दृष्टीने इथे रेड कॅबेज वापरतोय. याच्यात टाकतोय थोडंसं थोडी साखर, आपण थोडंसं लिंबू साखर मीठ टाकून याला ठेवूया, म्हणजे ते एकदम ब्लँड लागणार नाही, त्या दृष्टीने या दोन्ही तिन्ही गोष्टी यात टाकतोय. साखर मीठ टाकलेलं आहे आणि टाकतोय थोडं लिंबू. साखर मीठ आणि लिंबू या तिन्ही गोष्टी याच्यात टाकलेल्या आहेत आणि याला करतोय मिक्स, म्हणजे हे थोडंसं टँगी असं छान कॅबेज लागेल, चव छान लागते याची. हे झालेलं आहे आणि याच्यात टाकतोय कांदा. आता ही मेक्सिकन डिश आहे, याच्यामध्ये तुम्ही सालसा वापरू शकता टोमॅटोचा, तो आणखीन टेस्ट त्याला येऊ शकते. पण मी काय करणार आहे, एकच मिश्रण करणार आहे, तेच टेस्टी करणार आहे, म्हणजे खूप जास्ती अजून वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आपल्याला जरूरत नाही आहे. याच्यात जाणार आहे सिमला मिरची बारीक चिरलेली, म्हणजे मध्यम आकारात चिरून घेतली आपण, एकदम बारीक पण नाही त्याला चिरलेलं आहे आपण. म्हणजे खाताना या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते त्या सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजे, त्या दृष्टीने त्याला थोडंसं मोठं ठेवलेलं आहे मी. हे परतून घेतल्यानंतर आता टाकतो मी लसणाची पेस्ट याच्यामध्ये.
एक चमचा लसणाची पेस्ट टाकलेली आहे, त्याला परतून घेतोय. माझा जो काही अनुभव आहे त्यातनं मला एक गोष्ट कळली आहे, ती म्हणजे कुठल्याही रेसिपीमध्ये जाणारे वापरले जाणारे मसाले आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे मसाल्याचा दर्जा मात्र तुम्ही नक्की तपासून बघायचा आहे. आणि पावभाजीचा मसाला हा फार महत्त्वाचा आहे या डिशमध्ये, त्याच्यामुळे वापरताना तुम्ही पितांबरी रुचानाचा पावभाजी मसालाच वापरा याच्यामध्ये, ते मी तुम्हाला रेकमेंड करेन. कारण की त्याच्यामुळे खरीच चव येते छान. सगळ्यात आधी थोडेसे टाकतोय गाजर, गाजराचे तुकडे टाकतोय याच्यामध्ये, ते परतून घेतोय. याच्यात जाणार आहे आता थोडं टाकतोय जिऱ्याची पूड आणि धणे पूड, त्याचबरोबर याच्यात जाणार आहे लाल तिखट, त्याला टॉस करून घेऊ आपण. आणि जाऊ देऊया मक्याचे दाणे. याच्यात आता टाकतोय थोडी टोमॅटो प्युरी, ती पण खूप जास्ती टाकत नाही आम्ही. थोडं मीठ. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पितांबरी रुचानाचा पावभाजी मसाला. वा, पावभाजी मसाला टाकल्या टाकल्या त्याचा एक वेगळा अरोमा यायला लागलाय, खूप छान. आणि कसं आहे की एखादी डिश जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा दूर जेव्हा त्याचा सुगंध येतो तेव्हाच कळतं की काहीतरी मस्त टेस्टी बनत आहे. तसं त्याच्यामुळे मला खात्री आहे की मला आणि आमच्या सगळ्या इथे टीमला याचा मस्त वास यायला लागला आहे छान, आणि डिश ही एकदम टेस्टी होणार आहे. याला थोडंसं टॉस करून घेतलेलं आहे आणि याच्यात किंचित टाकणार आहे लिंबू, थोडं टँगी त्याला ठेवणार आहे मी, थोडीशी साखर किंचित एक चिमूट, थोडेसे त्याच्या टेस्ट ॲडजस्ट करायला. फक्त हे मिश्रण तयार झालेलं आहे, आता फक्त मी काम करतो, गॅस बंद करतो आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यात जाणार आहे भरपूर कोथिंबीर. वा, हे मिश्रण एकदम मस्त टँगी आणि टेस्टी असं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पिकल कॅबेज आहे, कांदा आहे, चीज आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरून तयार करायच्या आहेत मकई पावभाजी टाकोस. आणि रेसिपी करण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी असेंबल करायच्यात, एकत्र करायच्यात आणि त्याचे टाकोस तयार करायचेत. ते करण्यासाठी रेडीमेड जे टाकोचे पॅकेट येतात त्याच्यामध्ये आजकाल हे प्लास्टिकचे स्टँड्स पण येतात, ज्याच्यामुळे आपल्याला टाकोचे जे शेल्स आहेत ते आपल्याला असे उभे राहू शकतात, व्यवस्थित राहतात ते. तर ते मी जे स्टँड आहेत ते वापरतोय, पण ह्याची काही जरूरत नाही आहे. जर तुम्ही रेडीमेड फ्रेश करत असाल टाकोस तरी करताना तुम्हाला नॉर्मली थोडंसं पत्ता गोबी खाली अंथरून नंतर त्याच्यावरती आपल्याला टाकोस तसे पण ठेवता येतील आपल्याला, ठीक आहे. आणि हे करताना सगळ्यात आधी हे जे कॅबेज आहे त्याच्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्रा ते आपण काढून घेऊया. एखादी आपल्या मनासारखी डिश आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीची पण आठवण येत असते, नाही का. माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा एखादी माझ्या मनासारखी जेव्हा डिश होत असते तेव्हा वडिलांची नेहमीच आठवण येते. कारण की ते म्हणजे वेगवेगळ्या त्यांचं म्हणजे क्षेत्र होतं, लेखनाचं क्षेत्र होतं, प्रोफेसर होते मॅथमॅटिक्सचे, म्हणजे त्यांना कवी, लेखक, चित्रकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असलं तरी त्यात तेवढ्याच इंटरेस्टनी ते करायचे बऱ्याचशा गोष्टी. आणि खाण्यामध्ये पण त्यांना इंटरेस्ट होता. आम्ही जेव्हा रेसिपीज करायचो तेव्हा त्यांना खूप मजा यायची, खूप छान वाटायचं. तर एखादी डिश जेव्हा जमते तेव्हा त्यांची नेहमीच आठवण येते. खाली आपण हे रेड कॅबेज टाकलेलं आहे, ते झाल्यानंतर टाकतो हे मकई पावभाजीचं जे मिश्रण आहे ते टाकतो या शेलमध्ये. याच्यावर टाकू आपण हे पिकल्ड अनियन्स, थोडे घेऊया, चीज ग्रेट करून घेऊया. याच्यावर जाणार आहे ग्रेट केलेलं चीज आणि वरती टाकायची थोडी कोथिंबीर आपली. बास, दिसायला एकदम टेम्पटिंग रेसिपी आहे ना, एकदम भारी आहे. आणि मुख्य म्हणजे एकदा केल्यानंतर सगळ्यांना आवडेल याची गॅरंटी आहे. आणि याच्यामध्ये आपण वापरलेला आहे जो टेस्ट एनहान्स करतो ती गोष्ट म्हणजे पितांबरी रुचानाचा पावभाजी मसाला. नक्की रेसिपी करून बघा. ही रेसिपी घरी ट्राय आउट करण्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल, ती ताबडतोब लिहून घ्या. मकई पावभाजी टाकोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेलं गाजर, टाकोज शेल्स, वाफवलेले मक्याचे दाणे, चिरलेला कांदा, कापलेली हिरवी सिमला मिरची,
टोमॅटो प्युरी, चिरलेला लाल कोबी, बटर, प्रोसेस चीज, साखर, व्हिनेगर मध्ये भिजवलेले कांद्याचे काप, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण पेस्ट, लिंबू, धनेपूड, जिरेपूड, तिखट, मीठ आणि पितांबरी रुचियाना पावभाजी मसाला. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल आणि बटर गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. एका भांड्यामध्ये चिरलेला कोबी घेऊन त्यामध्ये साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालून नीट मिसळून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कापलेली हिरवी सिमला मिरची, लसूण पेस्ट, वाफवलेलं गाजर, जिरेपूड, धनेपूड, तिखट, वाफवलेले मक्याचे दाणे, टोमॅटो प्युरी, मीठ, पितांबरी रुचियाना पावभाजी मसाला, लिंबाचा रस, साखर आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये टाकोज शेल्स ठेवून त्यामध्ये चिरलेला कोबी, तयार मक्याचं सारण, पिकल्ड ओनियन, किसलेलं चीज आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. बऱ्याच वेळा आपला प्रयत्न असतो की आपल्याला वेट लॉस करायचं आहे किंवा डॉक्टर काही पथ्य सांगतात. बऱ्याच वेळ काय असतं की आपल्याला माहित असतं की काहीतरी स्टीम खायला लागेल, भाज्या खायला लागतील, ज्या टेस्टी नसतात साधारणपणे आपल्या डोक्यात ते फिट आहे. पण आता मात्र एक्सक्यूज नाही आहे, कारण की आजची जी रेसिपी आहे ती वेट लॉससाठी पण छान आहे, ज्यांना पथ्य सांगितलेली आहे डॉक्टरनी त्यांच्यासाठी पण मस्त आहे, आणि इन जनरल ज्यांना टेस्टी आवडतं त्यांच्यासाठी पण एक रेसिपी मस्त रेसिपी आहे. आपण आज जी तयार करतोय ती आहे बार्ली कांचीपुरम इडली. बार्ली ही अशी गोष्ट आहे जी पॉवर हाऊस आहे. खरं सांगायचं त्याचं काय वर्णन तुम्हाला सांगू, याच्यामध्ये इतक्या साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, मिनरल्स आहेत, त्याचबरोबर वेट लॉससाठी छान आहे, डायबिटीससाठी पण चांगली आहे, त्याचबरोबर अस्थमा ज्यांना आहे त्यांच्यासाठी पण गुणकारी आहे, हेल्थ डिसीज त्यांच्यासाठी पण आहे, प्रेग्नंट ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी पण खाण्यामध्ये बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की बार्लीचं पाणी प्या म्हणून. त्याचं कारणच आहे की याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि खूप चांगले असे गुणधर्म आहेत. एकदम मस्त रेसिपी आहे. एक काम करूया, सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे घेतो आपण बार्ली भिजवून घेतलेली आहे 2 ते 3 तास. नंतर इथे उडदाची डाळ घेतली आहे भिजवलेली, त्याचबरोबर रवा भिजवून घेतलेला आहे, काजू आहे, दही आहे, बटर घेतलेलं आहे, नंतर चण्याची डाळ भिजवून घेतलेली, हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी घेतली आहे, त्याचबरोबर क्रश केलेला ब्लॅक पेपर, नंतर मेथीचे दाणे आपण पाण्यात भिजवून घेतलेले आहेत, फ्रूट सॉल्ट आहे, चण्याची डाळ आहे, नंतर इथे जिरे घेतले आहेत, साखर आहे, आलं, मीठ आणि इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, आपण बार्ली साधारणपणे 2 ते 3 तास अख्खी बार्ली आहे ती भिजून घेतलेली आहे आणि बार्ली इथे घेतोय राईस, जसं आपण वापरतो इडलीमध्ये तर राईसच्या ठिकाणी आपण इथे बार्ली वापरतोय. तर सगळ्यात आधी एका बोलमध्ये आपण करून घेऊया काही गोष्टी या मिक्स. भिजवून घेतलेली बार्ली ती घेतोय 1 वाटी. त्याच्यामध्ये जाणार आहे उडदाची डाळ, 1-2 चमचे उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ. आता आपण टाकूया थोडे मेथीचे दाणे याच्यात. कुठल्या ना कुठल्या प्रकारे मेथीचे दाणे पोटामध्ये गेले पाहिजे. आपण त्याला मिक्सरमध्ये टाकून घेतोय भांड्यामध्ये. या सगळ्या गोष्टी गेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याच्यात जाणार थोडं पाणी. तर वाटताना मी त्याला किंचित एकदम फाईन पेस्ट करणार नाही आहे, कारण की इडलीचं जे टेक्स्चर आहे ते मला किंचित भरड असं असलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याला जाळी पण छान पडते आणि ते खाताना पण छान लागतं. मंडळी हे मिश्रण तयार झालेलं आहे, याला आपल्याला 2-3 तास बाजूला ठेवायचं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं किंचित फर्मेंट होईल आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्याला तडका पण द्यायचा आहे, त्याच्यामुळे ती इडली आणखीन टेस्टी होणार आहे, कांचीपुरम स्टाईलची इडली होणार आहे. आणि रेसिपी करण्यासाठी आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे, त्याला थोडं फर्मेंट केलं आहे, 2-3 तास ठेवलं बाजूला. आता ती कांचीपुरम इडली होण्यासाठी जे लागतं म्हणजे जो तडका लागतो ती गोष्ट आपण इथे करणार आहोत. याच्यात टाकतोय आपण इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. मंडळी इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल जे आपण वापरतोय ना त्याची आणखीन एक तुम्हाला खासियत सांगतो. त्याच्यामध्ये ओरिजिनॉल नावाचं एक नैसर्गिक आणि शक्तिवर्धक असं अँटीऑक्सिडंट असतं, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या तेलामध्ये उपलब्ध आहे. बरं का मंडळी, या ठिकाणी मी इथे तेल आणि बटर पण थोडंसं वापरतोय. थोडंसं बटर याच्यात टाकतोय आणि त्याच्यात जाणार आहे थोडी मोहरी. तुम्हाला आवडत असेल थोडंसं हिंग याच्यात टाकलं तरी चालेल, मी इथे वापरत नाही कारण मी इथे मेथ्या पण टाकलं आहे, त्याच्यामुळे खूप जास्ती मला कडू नको आहे, त्या दृष्टीने मी हिंग वापरत नाही, पण हिंग तुम्ही इथे थोडं वापरू शकता. याच्यात जाणार आहे मी थोडी चण्याची डाळ, आता व्हायला लागली आहे. आता टाकूया जिरे आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची. थोडी हिरवी मिरची
आता गॅस इथे बंद करतोय आणि थोडं याच्यात टाकतोय आलं. या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत, ते झालेलं आहे. हा जो तडका आहे हा जाणार आहे या बॅटरमध्ये. हे झाल्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे जो आपण पाण्यात भिजून घेतलेला रवा आहे हा थोडा टाकतोय मी त्याच्या टेक्स्चरसाठी. आणि याच्यात जाणार आहे दही, एक 3-3.5 चमचे याच्यात दही टाकलेलं आहे. आणि याच्यात जाणार आहे मीठ. टाकल्यानंतर आपल्याला करायचं आहे याला मिक्स. वा, हलक्या हाताने याला मिक्स करून घेतोय. खूप जास्त मिक्स करायचं नाही कारण याच्यामध्ये फर्मेंट करताना एअर जी येते ती महत्त्वाची आहे. आणि याच्यात टाकतोय मी हे मलमलचं कापड आहे, हे घेतोय, ओलं करून घेतलेलं आहे. आणि याला टाकतोय या इडली पात्रामध्ये खाली टाकतोय. आणि याला आपण स्टीम करणार आहोत. याच्यात टाकायचं आहे फ्रूट सॉल्ट. त्याला लाईटली एकदा मिक्स करायचं आहे. हे टाकल्यानंतर खूप जास्त त्याला हे नाही करायचं कारण त्याच्यातली एअर आहे ती नाही गेली पाहिजे. याच्यावरती जाणारे थोडे काजू तळून घेतलेले वापरा किंवा असे साधे जरी वापरले तरी चालतील. आता ठेवू याला स्टीमरमध्ये आपण आणि याला स्टीम करू साधारणपणे 20 मिनिटं. ठेवतो हे झाकण. याला आता फक्त 20 मिनिटं स्टीम करायचं आहे. आणि स्टीम झाल्यानंतर गरमागरम या बार्ली कांचीपुरम इडली सर्व करायची आहे मस्तपैकी एक लाल कोकोनट चटणी आणि सांबार बरोबर. मी याला स्टीम करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बार्ली कांचीपुरम इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, बार्ली, भिजवलेले मेथीचे दाणे, भिजवलेली उडीद डाळ, काजू, दही, बटर, भिजवलेली चणा डाळ, जिरे, काळी मिरी पूड, मोहरी, कढीपत्ता, चिरलेली हिरवी मिरची, फ्रूट सॉल्ट, चणा डाळ, साखर, चिरलेलं आलं आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये भिजवून घेतलेली बार्ली, उडीद डाळ, 1 चमचा भिजवलेली चणा डाळ, 8-10 मेथीचे दाणे घालून नीट मिसळून मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालावं. थोडंसं पाणी ओतून वाटण करून घ्यावं. एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मेथीचे दाणे, चणा डाळ, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं आणि बटर घालून तयार फोडणी, रवा, दही आणि फ्रूट सॉल्ट इडलीच्या पिठामध्ये घालून सर्व मिश्रण नीट मिसळून तयार पीठ मलमल ठेवलेल्या इडली पात्रामध्ये घालून त्यावर काजू ठेवून वाफवून घ्यावं आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. आज खाण्यासाठी मस्त मेक्सिकन आहे, साऊथ इंडियन आहे, मजा आहे माझी, नाही का? असतात काही प्रोफेशन ज्यांचे त्याच्यामध्ये त्याचे फायदे असतात. हा माझ्या दृष्टीने खूप मोठा फायदा आहे की वेगळ्या चवी चाखायला मिळतात आणि त्याची मजा घ्यायला मिळते. आता बघू हे मेक्सिकन टाकोज आपण जे केले पावभाजी फ्लेवरचे ते कसे झाले. मला असं वाटतं खूप एक मस्त फ्युजनची रेसिपी झालेली आहे. पावभाजीची पूर्ण चव लागते, त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते सगळे लागत आहेत छान. आणि त्याचबरोबर क्रंची असे टाकोज लागत आहेत. त्याचबरोबर पावभाजीचा जो आपण मसाला केला होता म्हणजे जे स्टफिंग केलं होतं ते किंचितसं सारं टेरा ठेवलं होतं. त्याच्यामुळे मेक्सिकन जे फूड असतं त्याच्यात जो टँगी एक शार्प चव लागते त्याच्यामुळे त्याला ती चव पण आली आहे. त्याचबरोबर आपण पितांबरी रुचानाचा पावभाजी मसाला याच्यात वापरला त्याच्यामुळे त्याची जी चव आहे पावभाजीची ती खूप सुंदर अशी चव आली आहे त्याला मस्त. आता बघू आपण जी बार्ली कांचीपुरम इडली केली आहे ती कशी झाली आहे. बार्ली जी असते ती किंचितशी चिकट असते त्याच्यामुळे इडली करताना आपण रवा थोडासा त्याच्यामध्ये पण टाकला होता. त्याचबरोबर थोडं दही टाकलं होतं. त्याचबरोबर एक तडका जो दिला होता आपण त्याच्यामुळे त्याला आणखीन एक खूप मस्त चव आलेली आहे. आणि मला असं वाटतं एखादं हेल्दी फूड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दरवेळी ते टेस्टलेस असलं पाहिजे असं नाही आहे. त्याचं एक्झाम्पल म्हणजे आजची आपण जी इडली केली आहे एकदम हेल्दी तर आहेच पण एकदम मस्त अशी रेसिपी झाली आहे. आणि मला असं वाटतं की या प्रोग्राममध्ये आपला हाच प्रयत्न असतो की तुमच्या घरी वेगवेगळ्या चवी निर्माण झाल्या पाहिजे. आणि आजच्या ज्या दोन्ही पण रेसिपीज आहेत त्या पण करण्याचा मागे उद्देश तोच होता की थोडासा मेक्सिकन पावभाजीचा फ्लेवर असलेला एक मेक्सिकन डिश केली आपण आणि एक हेल्दी असे ब्रेकफास्टचा एक डिश तयार केलेली आहे. तर या दोन्ही रेसिपीज करून बघा आणि तुमचा फीडबॅक मात्र कळत राहा. त्याच्यामुळे आम्हाला कळत राहतं की तुम्हाला हे रेसिपीज आणि एपिसोड्स आवडत आहेत का.
तर तो फीडबॅक करण्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. घरच्या घरी एखादी फ्युजन डिश कशी करायची ते आपण बघितलं, त्याचबरोबर एक ब्रेकफास्टचा एक मस्त आयटम बघितलेला आहे जो आपल्याला इतर वेळी करता येईल, मस्त घरी करता येईल, कधीही करता येईल. आता पुढच्या एपिसोडमध्ये काय करणार आहे मी याचं प्लॅनिंग चाललेलं आहे, पण त्यासाठी तुम्ही पाहत राहा इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रँड ऑइल प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, को पॉवर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुचियाना. भेटूया पुढच्या भागात, आणि तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मस्त खा आणि स्वस्त राहा.